अशाच ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाला वाऱ्यासह पावसाने झोडपले, ऊस पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा या गावातील शेतकरी ऊस पिकांवर मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच गावातील ऊस पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला असून यावर्षी ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे, तसेच खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे। या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामुळे चिंताग्रस्त झाले आहेत, तरी शासनाने इतर पिकांसोबत ऊस पिकांचे सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विलास राहणे, राजेंद्र मुंडे, अक्षय डेंगळे, गौरव ग्रहाणे, बाळासाहेब कलापुरे, अजित डेंगळे, विजय ढोकचवळे, खंडेराव सदापळ, राम मुंडे, सुभाष बनकर, अशोक मुंडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या वर्षी दुष्काळ कारणाने ऊस पीक नव्हते, परंतु यावर्षी वेळेत झालेल्या पावसामुळे खंडाळा शिवारात खूप जोमात आणि जोशात असं ऊस पीक होतं, परंतु काल झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसासह आमच्या खंडाळा भागातील सर्व ऊस पीक साधारण 400 ते 500 एकरावरील पीक हे भुईसापट झाले, कारण यामुळे येणाऱ्या हंगामाच्या दृष्टीने हे 40 ते 50% नुकसान शेतकरी बांधवाचं झालं आहे। तर मी शासनास सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ऊस पीक पिकाचा नुकसानीचा पंचनामा करावा आणि जास्तीत जास्त जेवढी शेतकऱ्याला मदत होईल, आर्थिक मदत होईल, आणि ती मदत शासनाने या पंचनाम्याच्या माध्यमातून करून द्यावी अशी मी सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने शासनास विनंती करतो। राजेंद्र सैराम मुंडे। काल अचानक आलेल्या पावसामुळं जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रावर नाही पूर्ण याच्यावर समजा जे पावसाचं आणि वादळाचं जे संकट आलेलं आहे त्यामध्ये खंडाळा गावातील जवळजवळ 100 ते 150 एकर क्षेत्रावर ऊस पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये माझं वैयक्तिक जवळजवळ 7 ते 8 एकराचं ऊसाचं पीक असून पूर्ण जमीन दोस्त झालेलं आहे, तरी शासनाने याचे लवकर लवकर पंचनामे करावे ही मी सर्व खंडाळा शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो। न्यूज सुपर वन, दत्तात्रय मुटे, गोयगाव।